वीज नसेल तर पुण्यासारख्या शहरात तुम्ही राहू शकाल का? खरं तर हा विचार सुद्धा मनात येत नाही, पण पुण्यासारख्या शहरात गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात राहणाऱ्या डॉक्टर हेमा साने यांनी आयुष्यात एकदाही विजेचा वापर केला नाही. सध्या त्यांचं वय आहे 78 वर्ष. तांबडेश जोगेश्वरी मंदिराशेजारील बोळात जुन्या आणि जीर्ण वातावरणात झाडांच्या पक्ष्यांच्या सानिध्यात त्या स्वखुशीने राहतात. जोगेश्वरी मंदिरापासून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुनं पिंपळाचं झाड आहे. या झाडाखाली जुना लाकडी वाडा आहे. या वाड्यात प्रवेश करण्यासाठी जुना लाकडी दरवाजा आहे. या दरवाज्यावरच 121 बुधवार पेठ हे मोठ्या अक्षरात लिहिलंय. हा दरवाजा उघडताच आपण एखाद्या जंगलात आलो की काय असं भास होतो, कारण दरवाजा उघडताच नजरेस पडतात ती झाडं, झुडपं, वेली, पालापाचोळा, पक्ष्यांचा किलबिलाट, त्यांची घरटी. या सर्वांच्या मध्यातून निघालेली एक पायवाट जाते आणि काही अंतरावर असलेल्या जुन्या काळातील घराजवळ जाऊन थांबते. असं वाटतं वर्षानुवर्ष या घरात कुणी राहत नसेल. या घराची बहुतांश लाकडं कुजलेली, सर्व बाजूने घराची पडझड झालेली, लाकडं कुजलेली, जागोजागी कोळ्याचे जाळे लटकलेले, मुंग्यांच्या रांगा दिसतात. या घराच्या दारात निवांतपणे पोहुडलेला कुत्रा, तर घरातील लाकडी पलंगावर विसावलेली मांजरं, असं चित्र पाहून इथं कुणी राहत असेल का असा विचारही मनात येणार. पण या घरात राहतात डॉक्टर हेमा साने. पुण्यातील या महिलेने आयुष्यात एकदाही वीज वापरली नाही. वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक डॉक्टर हेमा साने यांनी त्यांच्या आयुष्यात आजवर कधीच वीज वापरली नाही. पुण्यातील गरवारे महाविद्यालयात त्या वनस्पतीशास्त्राच्या प्रोफेसर होत्या. पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलंय. कधीच नाही, परपद वगैरे काही नाही. माझ्या घरात विजेचं कनेक्शन नव्हतं, मला कधीही वीज असावी असं वाटलं नाही. माझं शिक्षण झालं, मी अध्ययन केलं, अध्यापन केलं. माझ्या विद्यार्थ्यांनी अगदी 2004, 2006 आणि 2008 साली इथेच मेणबत्तीत आणि कंदिलात बसून शिकल्या, PhD झाल्या. सगळं आम्ही असं काढू करता येतं, फक्त तुमचे मानसिक प्रदूषण फार आहे हल्ली मुलांचे. मला दिवस नाही, मला हेच नाही, मला तेच नाही. माणूस हा कुरकुऱ्या प्राणी असतो, हल्लीची मुलं तर फार कुरकुरी असतात असं माझं मत आहे. हो नाही ना जमत. मला लोक एका मुलाने विचारलं, हाऊ कॅन यू लिव्ह विदाऊट इलेक्ट्रिसिटी? मी म्हटलं, हाऊ कॅन यू लिव्ह विथ इलेक्ट्रिसिटी? लाईक दॅट आय लिव्ह विदाऊट इलेक्ट्रिसिटी, दॅट्स ऑल. सगळा माणसाला जगायला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा. वीज असायलाच पाहिजे का? अजिबात नाही आहे. इट इज नॉट ए मस्ट. अजून कितीतरी आदिवासी पाडे असतील की तिथे वीज नाही आहे, जगतात ना ते. संपलं. आपण सगळं वाढवून घेतलंय. मानसिक प्रदूषण, मेंटल पोल्युशन जास्त आहे. मला 4-व्हीलर हवी. आजवर मला कधीच विजेची गरज भासली नाही. भेटायला येणारी लोक मला विचारतात की तुम्ही विजेशिवाय जगू कशा शकता, तेव्हा मी त्यांना प्रतिप्रश्न करते की तुम्ही विजेबरोबर कसं जगता. आजवर मला कधीच विजेची गरज भासली नाही, त्यामुळे मला त्याबद्दल काहीच वाटत नसल्याचं मत देखील हेमा साने यांनी यावेळी व्यक्त केलंय. मस्त आनंदाची झाडं असतात सगळी, पैशाचं झाड नसतं. तुम्ही पैशाचं झाड पाहिलंय? खरंच पैशाचं झाड असतं. त्याला एवढा एवढा पैसा येतो, तुमच्याकडे उडून आलेला दाखवीन आणि तो पैसा खाता पण येतो. मी एकदा कोणाला तरी म्हटलं एका व्याख्यानात, तुम्ही पैसे खाल्लेत कधी? त्या लोकांना भयंकर असं गुदमरल्यासारखं झालं. म्हटलं मी खाते पैसे, पैशाचं झाड आहे बघा. म्हटलं मी आणलेत तुम्हाला दाखवायला. माझ्याकडे आनंदाचं झाड आहे. आता इतके पक्षी आहेत, इतके प्राणी आहेत, आनंदात माझ्याभोवती हिंडतात. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे जगात? सगळं पैसा नसतो सगळा. साधी राणी उच्च विचारसरणी यांचं तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉक्टर हेमा साने. पर्यावरणाविषयी बोलणारे अनेक जण असतात, लिहिणारे सुद्धा असतात, पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मागे हटतात. अशा सर्वांसाठी डॉक्टर हेमा साने यांचं आयुष्य म्हणजे मूर्तिमंत उदाहरणच.